हरि ओम राम कृष्ण हरि। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आदि माता आदि शक्ति मुक्ताबाई महाराज की जय। श्री सद्गुरु मोतीराम महाराज की, श्री सद्गुरु माउली दादा महाराज की जय। धन्यते संसारी धन्यते संसारी, दयावंत जे अंतरी, एथे उपकारासाठी आले वचन लटिके वचन, नाही देही उदासीन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जावे मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओटी, तू का म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर जावे कुंती।
सद्गुरु। निर्गुणा समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अर्धत्रय जननी देवाची आदिशक्ति मुक्ताबाई दासी जनी लागे पाई। मुक्ताबाई चतुर्विधा करील सदा तो जाईल मोक्ष पदा। सायुज्य संपदा पाविल जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री सद्गुरुंचे। जयाचा जगी जन्मनामार्थ जहला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सदा नाम की नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानमूर्ती पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री नारदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदिशक्ति आदिमाता मुक्ताबाई महाराज की जय। रामकृष्ण हरि तुम्ही आम्ही खेळी मिळी या अतिशय अंतकरणातून फेसबुकच्या पेजची निर्मिती करून सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रान भरे किंवा करुणी स्मरण करवी अनिका या उचित न्यायाने
हरिभक्त परायण आमचे शिवदास महाराज रहाणे पाटील महाराजांच्या आज्ञेवरून आज्ञेचं अनुपालन अशाही परिस्थितीमध्ये महाराजांनी आपला परमार्थ बंद पडू दिला नाही. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून खूप गोड परमार्थ होतोय. संकट कधी येत नाहीत, संकट कधी आली नव्हती, पण संकटातही नाम चालू ठेवणं सगळ्यात उत्तम भक्तांचं लक्षण आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी एक वाक्य बोलत असतो, देवाला सांगू नका देवा मला फार अडचणी आहेत रे, त्या अडचणींना सांगा. देवाला सांगू नका देवा मला मोठमोठ्या अडचणी आहेत, माझी अडचण फार मोठी आहे, त्या अडचणींना सांगा. हे संकटांनो अडचणींनो माझा देव फार मोठा आहे, अडचणी मला का कुठेही रोकू शकत नाहीत, कारण माझा देव सगळ्यापेक्षा मोठा आहे. आणि परिहार देणं उचित ठरतं यासाठी की आमचे हरिभक्त परायण शिवदास महाराजजी यांचं एक वाक्य होतं मला मोबाईलवर सांगताना की बा महाराज अशा अडचणीमध्ये आपण आपला परमार्थ का बंद ठेवायचा, लोकांचे कुठले व्यवहार बंद नाहीत, खाणं पिणं जिथं चालू असतं मग परमात्म्याचं नामस्मरण हे अंतकरणाचं टॉनिक आहे. जसं शरीराला अन्न पाण्याची गरज असते तशी या मनाला आणि या अंतकरणाला हरिनाम चिंतनाची गरज असते. मी म्हणालो महाराज तुमचं कार्य फार महान आहे, त्यांनी सांगितलं महान आमचं कार्य नाही महाराज, हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. मी म्हणालो तुमच्यामुळे आतापर्यंत 50 ते 60 महाराजांना या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही चिंतन करायला लावलं. जर तुम्ही पेजच्या माध्यमातून आम्हाला आज्ञा केली नसती आणि आम्ही जर ही प्रवचन कीर्तन भजन पेजवर नसती केली तर कदाचित आमची साधना खंडित झाली असती. पण तुम्ही सांगितल्यामुळेच आतापर्यंत 8-9 पेजवर तिम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचलोय. आणि कोरोना सारखी संकट मरेपर्यंत परमात्म्याचं नाव हरि आदिरे हरि अंतिरे हरि व्यापक सर्वाभूतिरे अशा सर्व व्यापक परमात्म्याचं नामस्मरण का सोडावं. आम्ही बाकीच्या गोष्टी सोडत नाहीत, आधी पाहिजे आम्हाला परमात्म्याचं नामचिंतन का करू नये. महाराज म्हणाले महाराज तुमचं चिंतन झालं किंवा नाही मला माहित नाही, पण या 2 ते 3 महिन्यामध्ये मी मात्र दररोज पेजवरती या कार्यक्रमामध्ये 1 ते 1.5 तास बसून असतो. समोर बसून महाराष्ट्रातल्या नामवंत गुणवंत अनेकांची चिंतन मी ऐकतो, माझे 50-60 चिंतन ऐकून तयार झाले. यापेक्षा अजून काय महाराजांची म्हणजे अंतकरणाचा मोठेपणा यापेक्षा काय असावा. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है शिवदास महाराजांसाठी बोलेन. काही लोक म्हणतात काय पेजवर कीर्तन मग काय टीव्हीवर जाऊन करायची. नाही आजकाल असं झालंय टीव्हीवर कीर्तन कुठून तरी काहीतरी करून लावायचं आणि मग आपल्या फीस वाढवायच्या आणि लोकांतात जायचं आणि ते कीर्तीचं माध्यम बनवायचं. त्यापेक्षा अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत व्यथा सर्व आरंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिया. परमात्म्याला हेच भक्त आवडतात. शिवदास महाराज आपण परमात्म्याला 100% आवडणार, कारण अशाही काळामध्ये तुम्ही लोकांकडून परमात्म्याचं चिंतन करून घेताय आणि श्रवणाचा लाभ सुद्धा लोकांना मिळतोय. यापेक्षा काय असावं. तद्वतच त्यांना अतिशय जीवाभावाची साथ देऊन, कारण एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला. तुम्ही आम्ही खेळी मिळी, मग या तुम्ही आम्ही खेळी मिळी महाराजांना अतिशय महत्वाची
मार्मिक साथ देणार आहे. त्यांच्यासाठीही मी म्हणेन, कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, अगर नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. कहीं जाना नहीं पड़ेगा सज्जनों, कहीं जाना नहीं पड़ता. भगवंत को बुलाने के लिए मीराबाई कहीं नहीं गई, शबरी माता कहीं नहीं गई. कौन कहता है भगवान आते नहीं? उसी प्रेम भाव से हमें उन्हें बुलाना चाहिए. देव हा प्रत्येक भक्ताच्या घरी, प्रत्येक भक्ताच्या दारात, प्रत्येक भक्ताच्या कामासाठी स्वतः येतो, पण तसा भाव पाहिजे. आणि हा भाव घेऊन आपण आमचे हरिभक्त परायण अतिशय आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाई माऊलींचे एकनिष्ठ भक्त, परम साधक, पंढरपूरसाठी मुक्ताबाई महाराजांची पालखी जेव्हा पंढरपूरला आली होती कोरोनाच्या संकटात सुद्धा, तेव्हा आमचे हरिभक्त परायण अमोल महाराज जामनेरकर फार परम भक्त आहेत. अमोल महाराज जामनेरकर यांच्याकडे पंढरी निवासांचा मुक्काम असतो पालखीचा, आणि फार मोठा अन्नदान असतं महाराज. हो, इतके दाते माणसं आणि एवढे परम भक्त वैष्णव या महाराष्ट्रात आजही आहेत. अमोल महाराजांच्या चरणी आणि हरिभक्त परायण शिवदासजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, दंडवत करतो, त्यांना शुभेच्छा देतो, उदंड आयुष्याच्या माझ्या परमात्म्याकडं त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. अमोल महाराज पाटील यांनी खूप मोलाचं सहकार्य आणि मोलाची साथ या पेज चालवण्यामध्ये दिलेली आहे. असो, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण आज तुम्ही आम्ही खेळी खेळी मिळी या पेजवरती आता जे जे जॉईन आहेत, आता जे जे श्रवणाचा लाभ घेत आहेत, सत्संग करत आहेत, अशा सर्वांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत प्रणिपात करून माझे माता पिता, माझे गुरुवर्य यांच्या ठिकाणी प्रणिपात करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग अर्थात पेजवरती पहिला असेल, धन्य ते संसारी. आतापर्यंत 5-7 मिनिट जे बोललो हेच संसारात धन्य आहे, अजून कोण धन्य असतील? अजून काय धन्यता असावी महाराज? पण परमार्थाला आड येणारे काही कमी नाही. असो, पण आपुली आपण करा सोडवून या उचित न्यायाप्रमाणे आज निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे, ज्यांच्या एक एका अक्षरात रमाकांत आहे, एक एका अक्षरात आहे माझा रमाकांत, ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, असे जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा, संतांचं नाव या अभंगात नसलं तरीही संतांची असाधारण धर्म लक्षण प्रतिपादन करणारा अतिशय गोड अभंग या आजच्या प्रवचनासाठी निवडलेला आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांकडे कोणीतरी साधक जातो आणि विचारतो, महाराज या जगतामध्ये या संसारामध्ये कोण धन्य आहे? तेव्हा तुकोबारायांनी त्याला दिलेली ही उत्तर आहे. आम्ही अनेकांच्या ढोंगी साधूंच्या, ढोंगी लोकांच्या वरी भगवा झाला ना मी अंतरी वश केला का मी त्याला म्हणूनय साधू, अशा साधूंच्या संगतीमध्ये राहून आमचं जीवन उद्ध्वस्त होऊन जात, बर्बाद होतो, अनेकांची झालेली आहे. पण माझ्या तुकोबारायांचा एक एक शब्द परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. या अभंगात महाराजांनी संतांच्या 6 धर्म लक्षणांचा चिंतन साधकांसमोर ठेवलेला आहे. संतांचे असाधारण धर्म
ज्यांनी प्रतिपादन केले ते तुकोबार आहे संत. जो वर्ण विषय आहे, वर्ण विषय वर्णे म्हणजे वर्णन ज्यांचं केलंय तेही संत, वर्णन करणारे तेही संत, आपण फक्त साधक किंवा आपण असंत. राजादी राज कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांनी ज्या तुकोबारायांच्या मागे तुकोबारायांचं एक कीर्तन ऐकल्याबरोबर भगवी वस्त्र परिधान करून तुकोबारायांच्या कीर्तनाला मागे मागे फिरावं, राज्य कारभार सोडून देऊन एवढ्या चतुर राजा आपली काय ख्याती आहे महाराज. तुकोबाराय बोलतात या संसारात ते धन्य आहेत. कोण धन्य आहेत? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. पहिल्या चरणात पहिलं लक्षण संतांचं धर्म लक्षण. आणि लक्षण कळल्याशिवाय आम्ही तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया करायचं नाही. ते ज्ञान पैगा बरवे कुठे, ही धर्म लक्षण जिथे असतात तिथे त्याला संत म्हणाव. म्हणून ज्यांच्या जे अंतरी दयावंत आहेत, नंबर एक सहा लक्षण. नंबर एक जे अंतरी दयावंत आहेत ते संत आहेत, ते धन्य आहेत. नंबर दोन, मग महाराज त्यांचं काम काय असत? फक्त उपकार करणंच काम असत. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. वैकुंठात ज्यांचं घर आहे ते इथे द्वैतात येतात, लोकांचा श्वेशाप खातात, लोकांचा मार खातात, पण लोकांचं कल्याणच करण्यासाठी येतात. का? अंतकरणात दया आहे, दया तिथं बसू देत नाही, इथं आणते. नंबर दोन, उपकारच करतात. नंबर तीन, तिसऱ्या चरणात दोन, चौथ्या चरणात दोन. तिसऱ्या चरणातली दोन धर्म लक्षण. लटिके वचन, महाराज उपकार करताना ते काय करतात? सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. आम्हाला जाग करतात ते, जाग करणे. गुरुजी एक सांगू, तुम्ही आम्ही खाण्यासाठीच इथं जन्माला आलोय असं वाटतंय. देव आम्हाला जगवण्यासाठी आणि संत फक्त जाग करण्यासाठी. जाग करणेच संतांचं लक्षण आहे. म्हणून कसं जाग करतात? सहज बोलण्यातून, सत्य बोलण्यातून. त्यांच्या सत्य बोलण्यातच परमात्मा असतो. लटिके वचन नाही, पदच्छेद करावा, लटिके वचन नाही, खोट कधीच बोलत नाही. लटिके वचन नाही देही उदासीन. नंबर चार, ते देहावर उदास असतात, त्यांना देहाचं तादात्म्य कळलेलं असतं, या नश्वर शरीराबद्दल त्यांची आसक्ती नसते. आणि ज्यांना या देहाविषयी आसक्ती नाही, मी माझा देह माझे गणभूत याच्याविषयी आसक्ती नाही, तेच निर्भीडपणे सत्य बोलू शकतात. म्हणून देहावर ते उदास असतात. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज दोन लक्षणं पुन्हा सांगतात. हिच्या शेवटच्या चरणात मग महाराज ते सत्य बोलतात. सत्य बोललं की रेटून बोलत असतील, सत्य बोललं की लोकांना शिव्या घालून बोलत असतील. नाही बाबा, त्यांच्या मुखातले शब्द म्हणजे अमृत असते. अमृत अमृत तेच तुकोबाराय बोलतात. मधुरावाणी ओटी, त्यांच्या ओठात मधुर मधाळ भाषा असते, उपकाराची भाषा, लोकांना शिकवण्याची भाषा, उपदेशाची भाषा, पण ती मधुर असते. मधुरा वाणी ओटी, मधुरा वाणी, वाणी म्हणजे शब्द. अभंगाचा सरळ अर्थ समजला म्हणजे चिंतन कळेल. मधुरा वाणी, मधुर गोड वाणी, त्यांची वाणी गोड असते. मधुरा वाणी ओटी, मुखात ती भाषा असते गोड. तुम्ही आम्ही आपली जर सत्य गोष्ट असली ना डॉक्टर साहेब, तर आपण रेटून बोलतो, छाती फुगवून बोलतो, पण संत नाही, नम्रतेनेच. मधुरावाणी ओटी पाच, आणि तुका म्हणे वाव पोटी, त्यांच्या पोटात एवढी जागा असते. आमचे गुरुवरे फार गोड बऱ्याच चिंतनामध्ये ऐकले गुरुवरे यांच्या मुखातून. गुरुवरे बोलतात तुका म्हणे वाव पोटी, संतांच्या पोटात फार मोठी जागा असते. मग काही काही शिष्य विचारतात गुरुजींना, मग संतांना खायलाही भरपूर लागत असेल.
संत कोणाला म्हणतात जे कमी खातात, संत जास्त उपवास करतात. का? लोकांचे गुणदोष, लोकांची बद्धता, लोकांचं अज्ञान, लोकांनी दिलेला शिव्या शाप त्यांना पोटात साठवायचा असतो आणि त्यांनीच त्यांचं पोट भरलेलं असतं. पण ते पोटातलं बाहेर निघत नाही. कदाचित गुळणी आलीच, कदाचित गुळणी आलीच इथपर्यंत आलंय. आपण म्हणतो ना, आता पार कंठापर्यंत आलंय, बोलू नकोस पुढे. पण संतांचं इथपर्यंत जरी आलं, तरी गुळणी जरी बाहेर पडली, तरी ते जगाचं कल्याण करणारीच असते. गुळणी सुद्धा जगाचं कल्याण करते. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर मिरती वाढू, भूता परस्परे पडू. काय कमी छळ केला माऊलींचा, कमी छळ केला माझ्या आदिशक्ती आदि माया मुक्ताबाईचा. जगाचं कल्याणच व्हावं, सगळे अपराध पोटात घेतले. आणि ज्यांनी सगळ्यात जास्त छळ मांडला होता, त्यालाच स्वतःचा शिष्य करून एवढं मोठं बनवलं की नामदेव रायांसारख्या भक्ताचा गुरु होण्याची ताकद निर्माण करून दिली विसोबा खेचरामध्ये. ही संतांची किमया आहे, देवाची सुद्धा एवढी किमया नाही. हा तुका म्हणे वाव पोटी, लोकांचे गुणदोष पोटात घालून लोकांना भगवंताचं ज्ञान देणे, यासाठी त्यांचं पोट मोठं असतं. त्यांचं मन पोट मोठं असतं, त्यांचं अंतकरण पोट मोठं असतं. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. महाराज खूप गोड वर्णन आहे. पहिल्या दुसऱ्या चरणापर्यंत जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचण्याचा अर्ध्या तासामध्ये प्रयत्न असेल. आदिशक्ती आदिमाता मुक्ताबाई यांचा 725वा अंतर्धान सोहळ्याचं हे वर्ष आहे. अंतर्धान समाधी सोहळा मुक्ताबाई कुणाच्या हाती लागल्या नाही. हा अंतर्धान पावल्या. अद्दत्रयी जननी देवाची मुक्ताबाई महाराजांविषयी 5 मिनिट घेतो. मुक्ताबाई मार्मिकता बोलून जातो. चरित्र जेव्हा शिवदासजी महाराज आपल्याकडे वाशिम वगैरे या भागात संत कथेसाठी मी आलो होतो 2-3 वर्षापूर्वी, 2-3 कथा केलेल्या आहेत. तर मुक्ताबाई महाराजांचं चरित्र फार विलक्षण आहे. आदत्रयी जननी देवाची, जी आदिमाया, जिच्यापासून ज्या आदिमाया शक्तीच्या सत्वगुणापासून विष्णूची निर्मिती झाली, आहा रजोगुणापासून ब्रह्माची निर्मिती झाली आणि तमोगुणापासून महादेवाची निर्मिती झाली. तिन्ही देवांना प्रसवणारी आदिमाया शक्ती जी आदी आहे. नामदेवरायांचं एक आदी नावाचं प्रकरण फार उत्तम आहे. फार वेळ कमी आहे, मार्मिकता बोलून जातो. गुरुजी मुक्ताबाईंविषयी जास्त लोकांना प्रचलित नाही. ताटीचे अभंग सोडले तर बाकी प्रचलित काही नाही. एक प्रकारे ज्ञानदेवांची गुरु नाही मुक्ताबाई, पण ज्ञानदेवांनाही उपदेश करण्याची ज्या गुरु भगिनीची ताकद आहे. ज्ञानदेवांना उपदेश केला, सांगू या जगाचं कल्याण करणारी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका जिच्यामुळे आली ती खरी मूळ माया आदिशक्ती मुक्ताबाई. ज्ञानोबाराय जेव्हा लोकांच्या त्रासाला कंटाळून आपल्या कुटीचं दार लावून बसले, या लोकांशी मला आता घेणं देणं नाही, मला या लोकांमध्ये जायचं नाही, मला या जगाशी घेणं देणं नाही. ज्ञानोबाराय महान योगी होते, पावन मनाचे योगी होते, पवित्र योगी. पण पवित्र योग्यालाही, ऐका, पवित्र योग्यालाही ज्ञानोबारायांसारखे ज्ञानी कोणी नाही, पण अशा ज्ञानालाही उपदेश करून संतांची लक्षणं काय असतात, संत कुणाला म्हणायचं हे सांगून ज्ञानोबारायांच्या ज्ञानाची दार उघडी करणारी कोण असेल तर ती मुक्ताबाई. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे आमच्या हाती आलं.
ज्या ज्ञानाने परमात्म प्राप्ती, ज्या ज्ञानाने ब्रह्मरूप हा संसार ब्रह्मरूप होऊ शकतो अशी ज्ञानेश्वरी एकतरी होवी अनुभवावी. हो, इतकी गोड ज्ञानेश्वरी आमच्या हातात येण्याचं कारण चांगदेव 65 अमृत अनुभव ज्ञानेश्वरांनी हे सगळं मुक्ताबाईंच्या उपदेशानंतर केलेलं आहे. नंबर एक, श्रेष्ठातल्या श्रेष्ठ योग्याला, श्रेष्ठातल्या श्रेष्ठ ज्ञानाला उपदेश करण्याची ताकद जिच्यात ती आदि माया आदिशक्ती मुक्ताबाई. बर, 1400 वर्ष 14 वेळा काळाला परतवून लावणारे चांगदेव योगी, ते आम्हाला शाळेत कविता होती बघा, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाच लेकरू, चांगदेव योगी याने तिला मानल रे गुरु. 1400 वर्षे 14 वेळा गुरुजी मृत्यू आलेला ज्यानं ज्या चांगदेवाने परतवून लावला, तशा चांगदेवाला सुद्धा चांगल्या पोराच राहिलास की रे, काय ज्ञान असेल महाराज. आणि मग चांगदेव आले लोटांगणी. चांगदेव म्हणे, आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, महान तपस्व्या तपस्व्याची गुरु मुक्ताबाई महाराज, ज्ञानियांची गुरु मुक्ताबाई महाराज. मुक्ताबाई महाराजांचे तसे जगाच्या समोर आलेले अभंग फार कमी आहे, 100 105 अभंगाची अशी संख्या आहे. आणि परमात्म्यानं पांडुरंग परमात्म्याला ज्यांचा वियोग व्हावा, एक क्षणही ज्यांच्या वाचून पांडुरंग परमात्म्याला जात नव्हता, अशी लढीवाळ परम भक्त श्रेष्ठ श्री नामदेवराय. हो, नामदेवा अहंकारानं किती बरबटलायस रे तू, नित्य देवाच्या पायाजवळ राहून देवाशी खेळून देवाशी देवाबरोबर जेवतोयस, पण तुला खरा परमात्मा कळला नाही की रे. याचा उपदेश करणाऱ्या नामदेवाला आश्चर्यचकित करणार आहे. पुन्हा मुक्ताबाईनं ज्यांना शिष्य केलं होतं, ज्यांना उपदेश दिला होता, त्यांच्याकडे नामदेवाला देवाने पाठवलं जावं लागलं. एवढी ज्या मुक्ताबाईंची ताकद आहे. चांगदेवाला तर म्हणाल्या होत्या, हट मेल्या निघुऱ्या, गुरु नाही तोपर्यंत भेद बुद्धीचा भेद जात नाही, गुरुच असावा लागतो. आम्ही कथेमध्ये म्हणत असतो, चाहे सारे तीर्थ कर लो, चाहे सारे तीर्थ कर लो, घूम आओ संसार, शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार, शरण गुरु की जो नहीं आया जीवन है बेकार. अशा मुक्ताबाई माऊलींचा हा सोहळा फेसबुकच्या माध्यमातूनही आपण साजरा करतोय. धन्य तापी तीर दिशे मनोहार, दोन्ही थडी भार पताकांचे, कडाडली बीज निरंजनी, जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, स्वर्गात लाखो घंटा वाजल्या मुक्ताबाई जेव्हा निरंजन पावल्या. हो, एक प्रहर त्रिभुवनामध्ये प्रकाश लख प्रकाश पडून होता. हो, आणि मग गुप्त झाले मुक्ताबाई. चतुर्विधा जो जप करील सदा, तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावील म्हणून ब्रह्मचित कला ज्या मुक्ताईंना म्हणतात. ऐकावा हर निवृत्तीनाथांचे शब्द आहेत, ऐकावा हा अर्थ मुक्ताई मुक्ताईंच्या मुखी, आता आईशी सखी होणे नाही. निवृत्तीनाथांनी म्हणावं एवढी श्रेष्ठता जिची होती. मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, मूळ माया आदिशक्ती किंवा चित्रूप म्हणजे चित्कला, तीच मुक्ताई. भागवतात 10व्या स्कंदामध्ये परमात्म्यानं वर्णन केलंय आदिमायेच, 14 नावांनी वर्णन केलेलं आहे 10व्या स्कंदात भागवताच्या.
मुक्ताबाईंनी नामदेवांना सुद्धा बोध करावा गुरु करण्याचा, एवढी परम श्रेष्ठ आदिमाया आदिशक्ती, आणि त्या आदिमाया आदिशक्तीची वैशाख मध्ये 10 शके 1216 मेहून महतनगर पोथळी या ठिकाणी अंतर्धान समाधी आहे। तिची धन्यता काय सांगावी महाराज। मुक्ताबाईंची स्तुती करताना फार गोड शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, धन्य धन्य मुक्ताबाई तुमची चरणी माझी रुई। इतकं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन करावं, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर, तो परमात्मा मला दाखवला तुम्ही। आणि अशा मुक्ताबाईंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आपल्या विषयाकडे वळूयात, अर्थात तोही विषय, कारण अंतकरणामध्ये गुरुजी मुक्ताबाईंच्या अंतकरणात या जगासाठी कळवळा होता, या जगासाठी दया होती, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींना उपदेश करून या जगाचा उद्धार करायला लावला, करायला सांगितला, दयाच होती, म्हणून धन्य आहे, धन्य धन्य ते कुळ। आता धन्यतेच्या बाबतीत जर चिंतन करायचंय, उरलेत आपल्याकडं 1-25 मिनिट, मार्मिक आणि हृदय द्रावक जेणेकरून भक्ती आपल्या अंतकरणात निर्माण होईल असं माझ्या गुरुच्या सद्गुरूंच्या चिंतनाकडे वळतो। वर्णन करावं संतांच, वर्ण विषय असावा संत, तोच भक्ताचा धर्म आहे। बर, वर्णन करण्यासाठी संत कळावे लागतात, मग कळतात का आपल्याला? थोडस विषयांतर होणार नाही, पण गुरुजी संत कळणं फार अवघड आहे। तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कडू, संतांचा महिमा संतांचं महिमान, संत कळणं इतकं सोपं नाही। तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण किंवा भक्ताचा महिमा, भक्तची जाणती दुर्लभ आगती अनेकांची, अनेकांना तो भक्ताचा महिमा कळत नाही। जर आकाशाचं मोजमाप काढायचं असेल तर आगा आकाश घेऊसावे तरी त्याहूनही थोर व्हावे। तुम्ही म्हणाल महाराज मग संतांच्या वर्णनामुळे, या अभंगाच्या संतांचं वर्णन केलेलं आहे, त्या वर्णनामुळे आम्हाला काय फायदा होतो? ऐका, आदिशक्ती मुक्ताबाईंचं वर्णन, ज्ञानोपाराय, निवृत्तीनाथ, नामदेवराय, जगद्गुरु तुकोबाराय यांचं वर्णन, अशा सज्जनाचं वर्णन केल्याने आम्हाला फार मोठा फायदा होतो, या वाचेला विश्रांती मिळते। ऐक जेथ वाचा विसावे ते हरी कथा, कारण संतांच्या सानिध्यात गेलो की हरीशिवाय दुसरं काही मिळत नाही। तुकोबाराय बोलतात, विश्रांतीचा ठाव तुका म्हणे, विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, नेघे माझी वाचा तुटी। विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव, नेघे माझी वाचा तुटी। महालाभ फुकासाठी, गोड बोलता तो गोबर आहे, जे मुक्ता ते निर्धारिता, जे मुक्ता ते निर्धारिता। ज्ञानोबा बोलतात 18व्या अध्यायामध्ये 17व्या श्लोकावर 379 ओळीमध्ये, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दिपे दिसे पाहता आपली वस्तू। संत महात्म्यांचं मुक्तांचं वर्णन केलं गुरुजी की आपणच मुक्त होऊन जातो, जशी आपलीच वस्तू आपल्या जवळच आहे पण आपणाला दिसत नाही, त्यासाठी
प्रकाशाची गरज असते, दिव्याची गरज असते. दीप आपणाला ती वस्तू दाखवून देतो, आपलीच आपण ठेवलेली वस्तू पाहण्यासाठी. तसे संत आम्हाला आपलं स्वरूपाचं ज्ञान करून देतात, अज्ञान घालवतात. कोणाला संत म्हणावं? मी तर फार फसगत होऊन बसते महाराज. कोण आहेत संत? तर या अभंगातली जी सहा धर्म लक्षणं सांगितली ती संतांच्या अंगी असतात. नाम घेण्यापेक्षा गुणावरून वस्तू कळावी. नामाचा उल्लेख करण्यापेक्षा, हे संत आहेत म्हणण्यापेक्षा त्यांच्या गुणावरून कळावं. संत कळणं थोडं अवघड आहे गुरुजी, कारण संत हे माणसाच्या सारखं दिसतात पण नसतात. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगामाजी. हो, ते वेडेपणासारखं राहतात. संत कळणं फार दूरचा विषय आहे विनोदानं. कधी कधी आमचे बाबा सांगायचे कधी कधी विनोदानं, संत कळणं ते फार मोठ्या भाग्याचं लक्षण आहे हो. आम्हाला कळतंयच काय, आयुष्यभर ज्याच्या संगतीत राहिलो ती माणसं आम्हाला कळत नाही, कधी धोका देऊन जातात. मागे बाबांच्या शब्दांचा अनुभव आला, घरातली माणसं सुद्धा आम्हाला कळत नाही. मागे अनुभव आला, कीर्तनावून येत होतो घरी, 10-5 पाहुणे आले, 10-15, आणि ते पाहुणे आल्यानंतर मला घरून फोन आला सौभाग्यवतींचा, लवकर पाहुण्यांना जायचंय आणि स्वयंपाक करायचाय, बटाटे आणि वांगे घेऊन या. बटाटे तर बाजारात दिसत नव्हते, वांगे भरपूर दिसत होते, बाजारात कधी नाही ते गेलो. आणि गेल्याबरोबर एका माता माऊलीने बोलवलं, महाराज 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 या, बरं झालं कधी नाही आलात. हो म्हणलं, मावशी मला वांगी न्यायची. हो, घरी 10-15 पाहुणे आलेले आहेत. ती म्हणली, काही हरकत नाही महाराज, पिशवी द्या. तिनं मला 1.5 किलो वांगे घ्यायचे होते. मी म्हणलं, तेवढे नको. ती म्हणली, घेऊन जा महाराज, संतांची सेवा आम्हाला तरी कशी घडावी, या निमित्तानं तुमची सेवा तरी घडेल महाराज, जा घेऊन. ते वांगे सगळे पिशवीमध्ये भरले, 4-5 किलो वांगे दिले महाराज. घरी आणले, आणल्याबरोबर समोर ठेवले गृहिणीच्या, 10 मिनिटात तर मला तिकडून हाक आली. मी म्हणलं, का बोलवलंय? त्यांनी सांगितलं, फेसबुकवर कीर्तन करता, फेसबुकवर तुम्ही संतांच्या कथा सांगता, तुम्ही टीव्हीवर कीर्तन करता, तुम्हाला एक वांग तरी कळतंय का? म्हणलं, झालं काय, तुम्ही आणलेल्या वांग्यातलं एक वांगही भाजीच्या लायकीचं नाही, सगळे किडकेच वांगे आहेत. अरे अरे अरे, म्हणलं, काय फसवलं रे? त्या बाईनं तिथं फसवलं आणि घरच्या बाईनं अक्कल काढली. संत कधी कळावेत? संत कळण्यासाठी अंतकरणाची वृत्ती फार महत्वाची आहे. मग या जगामध्ये धन्य कोण? तर या लक्षणाने युक्त संत हे धन्य आहे. धन्यतेच्या बाबतीमध्ये शास्त्रामध्ये अशी व्याख्या आहे, अलौकिक कर्म कार्यकत्वम इति धन्यत्व. ज्यांचं कार्य कर्म अलौकिक आहे, लौकिक नाही, अलौकिक आहे, ज्यांनी परमात्म्याला ओळखलंय अलौकिक कार्य, ज्यांना परमात्म्याचा सांगात आहे अलौकिक कार्य. ओळखिला हरी धन्य तो संसारी. तुकोबारायांनी आपल्या गाथ्यामध्ये अनेकांना धन्यता दिलेली आहे. दिवसाला धन्यता दिली, तिथीला धन्यता दिली, गोपिकांना धन्यता दिली, नवे नवे घोंगडीला धन्यता दिली, काळाला धन्यता दिली, वेळेला धन्यता दिली, भक्तांना धन्यता दिली, मातेला धन्यता दिली. पण या जगात कोण धन्य आहे तेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी.
विशेषत्वाने फार चिंतनीय मुद्दा आहे. कोणाला धन्य म्हणायचं या जगात? कोण धन्य? फार संपत्ती आहे, मोठी 10-5 विमान आहेत घरी, तो धन्य नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. रावण धन्य का? नाही. कुंभकर्ण धन्य? नाही. अंबानी बिरला धन्य का? नाही. आता थोडीशी धन्यता द्यावी वाटते मला रतनभाई टाटांना, कि ज्यांनी या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अंतकरण कळवळलं महाराज, त्यांचं दया आली आणि सरकारकडे अनेक साधनं नाहीत म्हणून 100 गाड्या दिल्या लोकांना ने अन्न करण्यासाठी सरकारला, आणि 1,500 कोटी रुपये दिले. धन्य म्हणावं. या लोकांचा त्रास या कोरोनानं पछाडलेली लोक बघून त्यांच्या अंतकरणात दया उपजली. हो, तो हिरो कोणता तरी आहे त्यालाही धन्यता द्यावी, लता मंगेशकरांना धन्यता द्यावी. फार सुंदर, देशासाठी 50 कोटी रुपये दिले. काय त्या हिरोचं नाव? अक्षय कुमारजी. वा, धन्य. अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या अंतकरणाला पाजर फुटतो त्याला धन्य म्हणा. ज्याचा भाव वासुदेव सर्व मिती स महात्मा सुदुर्लभा, तोच महात्मा दुर्लभ आणि धन्य आहे. कोण? ज्याला जगात परमात्मा दिसतो. किडा मुंगी आळी पशु पक्षी माणसात सुद्धा परमात्माच दिसतो. सिया राम मय सब जग जानी, करउ प्रणाम जोरी जुग पानी. तुलसी बाबा बोलतात सगळ्या जगात, जगातल्या चरा कणा कणात परमात्मा दिसतो. ईश्वरा सर्व भूताना मृद्देश्व अर्जुन तिष्ठती, रामायण सर्व भूतानि यंत्रारूढानि माया. परमात्मा नाही असं काय आहे? मी का बोलतोय? ज्यांचं अंतकरण कळवळत कशासाठी? पुढीलांचे दुःख पाहून, आणि ते दुःख त्या दुःखाचं निरसन केल्याशिवाय ज्याला पाण्याचा घोट सुद्धा आत जात नाही तो आहे या जगात धन्य. हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. बाबा बोलतात प्रेमानं तो प्रगट होतो, सगळ्या जगात हरी दिसावा, कुठे नाही तो सर्वत्र आहे. हे समस्त ही श्री वासुदेव. हा, ऐसा प्रतिती रसांचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी राहो. आणि ज्ञानी आहे तुझी, तोच ज्ञानी तोच धन्य, भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ धन्य आहे. तो खूप बरा आहे. तुम्ही म्हणाला दयावंत जे अंतरी, दया दया म्हणजे काय? पहिलं लक्षण, कोण धन्य आहे? ज्यांच्या अंतकरणात दया आहे. अंतरी तुकोबारायांचा एक एक शब्द बड्या 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 आयसला हँग करून टाकतो, हँग. दयावंत जी, आमच्याकडे तरी दया नाही का? हा, आम्ही ही 1-2 किलो कोणाला तरी देतो, आम्ही 4 माणसं जीव घालतो. हो, शिवदास महाराजजी एक बोला वाटते मला, या कोरोनामध्ये अनेक लेकरांनी म्हाताऱ्या मायबापांना दवाखान्यात जे सोडलं आणि जे निघून गेले ते शासनालाच माती करावं लागली त्यांची, त्या मायबापांची. कशाची दया आली महाराज? गुरुजी खरं सांगा, 3 महिन्यापासून शाळा नाही, तुम्ही घरी आहात, घरी आहात. हो, तुम्हाला आता बसल्या बसल्या मी पाहतोय, तुम्ही भिंतीलाच आपली पाठ अशी अशी करायला, भिंतीलाच पाठीवरचा मळ काढाय, मळ काढायचं तरी कुणाच्या अंतकरणात आहे का? अरे काय धन्यता आहे, कोण धन्य? हो, सारखं असं करताय, पाठ खाजवते, मळ होतो.
मला काय म्हणायचंय, त्या बायकोला घरातल्या एवढं तरी कळावं की माझा हा शेतकरी राजा, माझा हा मालक, माझा हा पती सगळ्या घराला सांभाळतो, रात्रंदिवस मेहनत करतो, कधी महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी पाठीवरून हात फिरवावा थोडाफार, हा हाताखालून काढू नये, हात फिरवावा असो असो। दयावंत जे अंतरी तुकोबाराय निर्हेतुक बोलत नाहीत, हेतु पूर्ण बोलतात। कोण धन्य आहेत? ज्यांच्या अंतकरणात दया आहे असे दयावंत या जगात धन्य आहेत। फार गोड चिंतन आहे गुरुजी। काय तुकोबारायांचे शब्द आहेत महाराज धन्यतेच्या बाबतीत? ऐका, आमचे बाबा याच्या चार पोटी करतात, दया स्वरूपाने वेगळी आणि कार्यत्वाने वेगळी। दयावंत जे अंतरी, अंतरी हे विशेषण वापरले तुकोबारायांनी, विशेषण आहे। आणि एक नीट लक्षात ठेवा की धन्य ते संसारी, म्हणजे संसार करणारे लोक धन्य असं नाही। त्याची कर्म करू नका, त्या संसारीला कर्म करू नका, द्वितीय विभक्ती करू नका, सप्तमी करा। धन्य ते संसारी, या संसारामध्ये म्हणजे या जगामध्ये ते धन्य आहेत। कोण? दयावंत जे अंतरी। नाही तर असं होऊन बसायचं धन्य ते संसारी, म्हणजे हे संसारातली माणसं, संसार करणारी माणसं धन्य आहे, असं नाही बाबा। धन्य ते संसारी, या संसारामध्ये ते धन्य आहेत ज्यांच्या अंतकरणात दया आहे। मग महाराज, दया 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 म्हणजे काय बोलूयात? दया अवच्छेदकानं चार कोटी पडतात त्याच्या, आमचे बाबा सांगतात। दया अंतरी म्हणण्याचं कारण आहे, दयेचं स्वरूप हे अंतरात असतं। डॉक्टर साहेब एक सांगा, इथं डॉक्टर वैष्णवी पुण्याच्या डॉक्टर आहेत, छान हो गुरुजी, एका गोष्टीचं उत्तर द्या। अंतरी जो शब्द विशेषण लावलं, दयावंत जे, दयावंत अंतरी म्हणायचं होतं, पण दयावंत, दयावंत, दयावंत असे जे म्हणायचं होतं, दयावंत अंतरीच का म्हणाले तू कोबराय? दया काही गोष्टी अशा असतात, कार्य तर दिसत पण ते अंतकरणात गोष्ट नसते। सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, अंतरी भिन्न असतो। बर, एखादा फार उदार आहे, कसं ओळखायचं? त्याच्या लवाजम्यावरून ओळखायचं, कपड्यावरून ओळखायचं? फार आम्ही मोठे चांगले चांगले जॅकेट, भारीचे जॅकेट घातले, फार इतका लकीचे धोतर घातले, हातात पाच पाच आंगठ्या घातल्या, गळ्यात दोन दोन तोळ्याची लॉकेट घातली, कानात कुंडल घातले, आणि आम्ही कीर्तनाला उभारलो भरजारी फेटा बांधून, म्हणजे आम्ही संत होऊ शकतो? लोक समजतात त्याला काय करावं। आणि वेशभूषेवरून गाडीवरूनच त्याची किंमत ठरवली जाते। विचित्रपणा आहे जगाचा गुरुजी। त्यावरून औदार्य समजत नाही एखाद्याच, नाही समजत। घरावर बाहेर नाव लिहिले, आमच्या गल्लीमध्ये घर होत, त्या घरावर बाहेर मोठं नाव लिहिलं होतं, शांती सदन। आजूबाजूचे माणसं, घर घेतलेली माणसं चार महिन्यात घर फुकटात विकून गेली अर्ध्या किमती। का? तर त्या घरात नाव होत शांती सदन, पण घरातही शांती नाही, दारातही शांती नाही, आणि आजूबाजूच्या लोकांनाही शांती नाही, गोंधळच गोंधळ। दिसण्यावरून नसतं, कार्य जरी दिसत असलं तरी आत काय आहे, स्वरूप काय आहे, हे फार महत्वाचं आहे महाराज। म्हणून चार प्रकार पडतात दया। प्रकार पहिला, असे काही धन्य लोक असतात ज्यांच्या आतही दया असते, बाहेरही दया। पण महाराज आम्हाला आधी दया तर सांगा ना, दया दया म्हणजे काय? अगोदर स्वरूप आहे का, म्हणजे मग दया सांगतो। अंतकरणातही दया अंतरी, आणि कार्यत्वानेही दया।
स्वरूपानेही दया अंतरात आहे आणि कार्यही दयेच होतं. जे मध्ये आहे ना ते बाहेर निघते. अंतरीचे धावे हा स्वभावे बाहेर, दरिताही परी आवरे ना, ते होतच असत. धन्य कुणाला म्हणायचं जे स्वरूपानेही ज्यांच्या अंतकरणात दया आहे आणि कार्यही दयेच होत असत त्यांच्याकडून, त्यांना धन्य म्हणायचं. यापेक्षा वेगळे काही असतात महाराज? असतात ना. काही काही लोक असे असतात महाराज ज्यांच्या आतही दया नाही, बाहेरही दया नाही, स्वरूपाने नाही, कार्याने नाही. नंबर दोन. नंबर तीन, काही काही लोक असे असतात ज्यांच्या आत दया आहे पण कृती दयेची नसते. नंबर चार, कृती दयेची असते पण अंतरात दया नसते. कसं 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 असं असं कसं सांगा सांगा, ऐका ऐका. चौथ्या क्रमांकाकडून मागे येतो. काही लोक असे असतात कृती दयेची करतात पण अंतकरणात दया नसते. काय झालं, आमच्या गावामध्ये एक जणानं एक बकरू पाळलं. बकरू कळत आहे ना, शेळीच हो हा, कडू कोकरू काय म्हणतात ते, करडू ठीक आहे. त्या बकऱ्याला तो दररोज धुवायचा, त्या बकऱ्याला तो साबणानं आंघोळ घालायचा. ते बकरू असं हा मोठं होतो, हातात धरून त्याच्या पायात घुंगरं बांधले, त्याच्या गळ्यात पट्टा बांधला, इतकं प्रेम करायचा. गावातून घेऊन जात असताना लोक म्हणायचे वा वा काय दयाळू माणूस आहे, काय याच्या अंतकरणात प्रेम आहे, काय याच्या अंतकरणात दया आहे, आहा. पण चार महिने हा कार्यक्रम केला त्यानं, आणि चार महिन्याला मोठमोठे भगुणे, मोठमोठ्या पराती, हा एका टेम्पोत भरलं आणि बकरंही भरलं. अहो बकऱ्याला घेऊन कुठे चाललात तुम्ही, लोक म्हणाले. त्याची कंदुरी करायची आहे, त्याची तारीख लिहून ठेवली होती त्यानं डायरीमध्ये. उद्या त्याची कंदुरी आहे बाबा, मी ह्या बकऱ्याला कंदुरीला घेऊन चाललोय. आणि स्वतःच्या हातानं असं त्याला हळद कुंकू लावून त्याला कापायला देतो. कापायला त्याला म्हणायचं का दया? कार्यत्वानं दया दिसते पण अंतकरणात दया होती का? होती. असे खूप लोक आहेत महाराज, खूप लोक आहेत, लुबाडणारे खूप लोक आहेत. नंबर चार झालं, नंबर तीन परत या. आता अंतकरणात दया असते, कार्यानं दया दिसत नाही. शाळेमध्ये गुरुजी लोक किंवा घरी आई वडील, ये पुलता एक मुलगा आहे, निवडणुकीचे दिवस आहेत आणि भर चौकामध्ये दारू वाटप चालू आहे. आणि तो आठवी नवीला असलेला मुलगा संगतीने तिथे गेला आणि दारूची बाटली त्यानं तोंडाला लावली. हे वडिलांनी पाहिलं त्याच्या त्या मिरवणुकीमध्ये, मुलाला धरलं आणि तिथंच 10-5 त्याच्या गालावर काढले. घरी आलं की पुन्हा काठीन हल्ला. मुलगा रडत बसला आणि एकुलता एक नवसा सायसानं झालेला ते लेकरू होत, बापही जाऊन वरच्या खोलीमध्ये रडत बसला. दया नव्हती का अंतकरणात? होती. अंतकरणात दया होती पण कार्य दयेचं नव्हतं. नंबर तीन. नंबर दोन, आतही दया नाही, बाहेरही दया नाही. अनेक बातम्या ऐकतो महाराज आपण, अनेक टीव्हीवर अनेक ते प्रसंग पाहतो. तोंडावर ऍसिड टाकतात, त्या तरुण मुलीचा बलात्कार करतात आणि शेवटी तिचा खून करतात. आमच्याकडे मागे एक 8 वर्षापूर्वी टीव्हीवर बातमी आली होती, एक आखाडा लुटला, शेतातलं एक घर लुटलं, ज्या दोन मुलींच्या बापानं पित्यानं 2 एकर विकून 7 लाख रुपये लग्नासाठी आणून ठेवले होते. चोरांना पत्ता लागला, चोर आले, हत्यारबंद चोर आल्याबरोबर सगळं घर फोडलं. तो पिता पाया पडत होता त्यांच्या, नका हो असं करू, नका हो, माझ्या मुलीचं उद्या लग्न मोडेल हो, दोन्ही मुलींचं लग्न आहे, कृपया असं करू नका. महाराज त्यांनी तिजोरी त्याची कपाट फोडलं, पैसे लुटले. तो पिता पाया पडत होता, पाया पडत असणाऱ्या त्या पित्याच्या डोक्यात तलवारी मारली.
मारल्या तर मारल्या, त्या मुली त्यांच्या अंगावर अशा पडल्या, पित्याच्या अंगावर पडल्या. मारू नका माझ्या बापाला, पैसे घेऊन जाओ पण मारू नका. पुन्हा त्या मुलींची आबरू लुटण्यात आली आणि पैसेही घेऊन जाण्यात आले. आज तरी दया आहे का? आणि कृती तरी दयेची आहे का? नाही. कोण धन्य आहे? तर पहिला प्रकार, आतही दया आहे आणि कृतीही दयेची आहे. कृतीही दयेची त्यांच्याकडून होते. दया दया म्हणजे मग काय कृती होते महाराज? अंतकरणात दया आहे. या जगातला कुठलाही पशु पक्षी प्राणी कुठल्याही जातीचा धर्माचा कोणीही कुणीही असो, महाराज किडा मुंगी आळी जरी असली तरीही त्यांचा त्रास ज्याला पाहवत नाही, त्यांचा त्रास त्यांचं दुःख निरसन केल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा आत जात नाही, तिथून पुढे पाऊल जात नाही, त्याला म्हणावं खरा दयावंत. ज्याच्या अंतकरणात अशी दया असते तो खरा दयावंत आहे. मग तुम्ही म्हणाल कोण होते असे दयावंत? सांगून जाईल. दयेची व्याख्या करताना अनेक संतांनी अनेक प्रमाणे दिलेली आहेत महाराज. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाची. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, माझा वेळ संपला, 2 मिनिट बाकी आहे, 1-2 मिनिट अजून 2-3 मिनिट घेतो, 5 मिनिटांपर्यंत थांबवतो. गुरुजी, जेव्हा मुघल यौवन शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करत होते, डॉक्टर साहेब छत्रपती शिवराय बोलले होते, ए माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही जर हात लावाल तर हात कलम केले जातील. दया तिचे नाव भूतांचे पालन. गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं पालन करणारा राजा, काय दया असेल अंतकरणामध्ये? हा शेतकऱ्याचं नुकसान, एका मिरचीच्या देठाचं सुद्धा नुकसान झालं तर माझ्यासारखं वाईट नाही. आणि सुभेदाराची सुना आणून जेव्हा उभी केली समोर, अति सुंदर, मिस इंडिया इतकी सुंदर, त्या प्रधानांना वाटलं राजांसाठी शोभून दिसेल. काय अंतकरण आहे महाराज! तुकोबारायांची शिकवण आहे, समर्थांची शिकवण आहे. परावी आणारी माऊली समान ती तळमळत होती. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, तुमच्यासारखी जर माझी आई सुंदर असती तर मी अजून किती सुंदर जन्मलो असतो. काय दया आहे! तिला वाटलं आता माझ्यावर बलात्कार होईल, माझी आबरू लुटली जाईल. नाही, अंतकरणातली ही दया आहे. दया कि तळमळणार अंतकरण शांत केलं शिवबाणी, मोळवण करून पाठवून दिलं महाराज. एक नंबर. दोन, ज्ञानोबार आहे तर ज्ञानेश्वरी मध्ये 16व्या अध्यायामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकाच्या खाली दयेवर दैवी संपत्तीची लक्षणं सांगत असताना माझ्या ज्ञानोबारायांनी त्यामध्ये दया आलेली आहे. अपय शून्य शून्य दया, शांती, क्षमा, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. 9 ओळ्या अशा सुंदर टाकलेल्या आहेत. वा वा वा, काय गोड आहेत महाराज! वेळ नाही आपल्याकडे, नाही तर फारच गोड आहेत, अप्रतिम. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. काय दयेची व्याख्या केली आहे ज्ञानोबारायांनी? आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवितान कडसी साने थोर. दया तिला म्हणतात आणि ज्यांच्याकडे ती दया असते, जस जसा चंद्र आहे, पौर्णिमेचा चंद्र सगळ्यांना शीतळता देतो, तो म्हणित नाही ही जात ही आहे, हा पशु आहे, हा पक्षी, ह्या किडा मुंगी अशी निवडानिवड त्याच्याकडे नसते. सगळ्यांना शीतलता देणे हाच त्या चंद्राचा धर्म आहे. तसं जगात कोणीही असो, जगात कोणीही असो, कुठलाही पशु पक्षी प्राणी असो, त्याला दुःख झालं रे झालं की त्याची तळमळ माझ्या संतांना होते, म्हणूनच ते धन्य आहेत. ज्ञानोबाराय पुढे बोलतात, हो दयेच्या बाबतीमध्ये, निम्न भरली या उणे पाणी ढळोची नेणे, तेवी श्रांता तोषवीत जाणे सामोरिया. हा पाऊस पडलाय खूप आणि ते पावसाचं पाणी दांडा नाही येत आहे, पावसाचं पाणी दांडा नाही येत आहे
उन्हाळाभर दांडात खाचखळगे पडलेले आहेत, खड्डे पडलेले आहेत, ते पाणी सगळ्या खड्ड्यांना भरल्याशिवाय पुढे सरकत का डॉक्टर साहेब? सरकतच नाही. तस जिथेही काही उणीव आहे ती उणीव पूर्ण केल्याशिवाय, त्या दुःखिताला सुखी केल्याशिवाय, ज्याचं अंतकरण पुढे पाऊल सुद्धा टाकू शकत नाही त्याच्या अंतकरणात खरी दया असते, आणि तिथं पोहोचून त्याचं दुःख, त्या दुःखाचं निरसन करतात, ते साधू दयेला पात्र असतात, ते दयावंत असतात, ते धन्य असतात. दयावंत जे अंतरी, कुणी असं केलं का हो? पहा ना माझ्या ज्ञानोबारायांकडं, मुक्ताबाई, निवृत्ती दादा, सोपान दादा, ज्ञानेश्वर महाराज पैठणला जेव्हा न्याय मागायला आले, न्याय मागायला आले तेव्हा न्याय तर दिला नाही, नावं तर फार मोठी मोठी दिसतात, ज्ञाना, ज्ञानाचा ईश्वर, निवृत्ती, मुक्ता, म्हणे मुक्त झाली. अरे काय मोठमोठी नावं घेऊन आलात? ज्ञान्या म्हटल्यानं ज्ञानी होत नाही कोणी. कर्मठ ब्राह्मण बोलू लागले कुत्सरवट्यावर बसून. ह, आमच्या गावात एक ज्ञान्या नावाचा रेडा आहे, नावानं कोणी मोठं होत नाही. सर्व भूतांमध्ये तुम्हाला ईश्वर दिसतो ना, तुम्ही फार ज्ञानी आहात ना, ज्ञानाचे ईश्वर आहात ना. मग तुमचा त्या रेड्याचा आत्मा एकच असायला पाहिजे. रेड्याला जो त्रास झाला तो तुम्हाला व्हायला पाहिजे. रेड्याचा मृत्यू म्हणजे तुमचा मृत्यू. ज्ञानोबाराय म्हणले हो. जणी म्हणे आत्मा एक, सर्वाभूती तो व्यापक का नाही? या जगातल्या चराचरातल्या कुणालाही त्रास दुःख झालं तर ते आम्हाला होत व्हायला पाहिजे. महाराज रेड्याला आणलं, असा एक आसूड घेतला चाबू, रेड्याच्या पाठीत 3 आसूड मारले, मोठ्या ताकदीनं मारले, सरपाटे निघाले महाराज रेड्याच्या पाठीतून, कातडं निघून गेलं आणि दरदर दरदर रक्ताचा पाठ व्हायला लागला. का रे? ते रेड्याला मारत असताना ज्ञानोबाराय सुद्धा असे करत होते, असे करत होते. महाराज त्या लोकांनी आता रेड्याच्या पाठीवरची ओळख तुझ्याही पाठीवर उमटली असतील, खरंच ज्ञानोबारायांचा पंचावर केला तर रक्ताचा पाठ खाली असा वाहत होता. रेड्याच्या पाठीवर जशी ओळख होती तशी ओळख ज्ञानोबारायांच्या पाठीवर उमटलेली होती. मारिता आसूड महिषाची पाठी तोची वळ उठी ज्ञानदेवा. काय अंतकरण असेल महाराज, काय अंतकरण असेल? फार एक सुंदर कथा भागवतामध्ये आलेली आहे 9व्या स्कंदामध्ये, फारच गोड कथा आहे महाराज, रंती देवाची कथा. बाकीची सगळी उदाहरणं आपल्याला माहीत आहेतच तुकोबारायांच्या बाबतीत. आता वेळ संपलाय माझा, त्यामुळे मला थांबायचंय. तुकोबारायांच्या बाबतीत सुद्धा काय दया होती महाराज, वारीला जात असताना कुठली तरी एक म्हातारी गाय तळ्याच्या गाळात अडकलेली होती, आणि त्या गायीला काढण्यासाठी बरेच लोक वारीच्या रस्त्याने जात होते, पाहत होते. डॉक्टर साहेब पाहत होते, पण कोणी गायीला काढलं नाही. गाय तोंड आपटून 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 तिचं रक्त निघत होतं. तुकोबारायांना दिसता क्षणी तुकोबारायांनी विण्यासह पांढऱ्या शुभ्र कपड्यासह त्या गाळात उडी घेतली आणि गायीला काढल्याशिवाय तुकोबारायांचा पाऊल पुढे गेला नाही. हा 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 हा. का चिखली रुतलीये गाय, धड भाकडना पाहे ज्योतीचे निकाला, ज्योतीचे निग्लानी होय काला भुला. अंतकरण कळवळलं पाहिजे, तळमळलं पाहिजे. काय गोड ज्ञानोबारायांनी खूप गोड ओव्या टाकल्या हो. तैसे दुःखितांचे शिणने, दुखितांचे शिणने, हिरता सकनपणे उत्तमाधम नेणे विवंचुगा. तो उत्तम आहे, माझ्या जातीचा आहे, दुसऱ्या धर्माचा आहे, कोण आहे, कुठला आहे? डॉक्टर साहेब, गुरु गोविंद सिंगांच्या पदरी त्यांचं युद्ध लागलं होत त्या काळात, तेव्हा लब्बा नावाचा एक भक्त होता. तर मला काहीच जमत नाही, त्याला जर रक्त पाहिलं कुणाचं तर त्याला फार हळहळ व्हायची. गुरु गोविंद सिंगाने त्याला काम दिलं होतं, तो यवन असो, तो हिंदू असो, तो कुठल्याही सैन्यातला असो,
पण ज्याला गोळ्या लागल्या ज्याला तलवार लागली त्याला फक्त पाणी पाजवायचं काम कर. तो कोणता चित्रपट आहे? केसरी नावाचा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये दाखवली कथा. तर महाराज यवनाचे मुस्लिमांचे सुद्धा सैनिक जर असे विवळ पडले असतील तर त्यांनाही तो जाऊन पाणी पाजवत होता. पण त्या मुस्लिमांनी त्याचाच शिरछेद करून टाकला. काय कमाल आहे, काय लोक आहेत, याला म्हणतात दया. माझे नाथ बाबा तिथून गंगेचं पाणी रामेश्वरमला अभिषेकाला नेत असताना 500-600 किलोमीटर चलून आले आणि एका वाळवंटामध्ये एका गाढव तडपडताना दिसलं. तोंड करते तहान लागली होती, उन्हाळ्याचे दिवस होते. नाथ महाराजांनी तेवढ्या ब्राह्मणांना सोडलं बाजूला, आपली कावड घेऊन तिथं जाऊन कावडीतलं सगळंच पाणी गाढवाला पाजवलं, गाढवाच्या अंगावर ओतलं, गाढव उठून बसलं. लोक म्हणायला लागले याने धर्म भ्रष्ट केला, गाढवाला कुठं पाणी पाजवतात, 600 किलोमीटर वरून आणलेलं पाणी गाढवाला पाजवतात. नाथ वेडा झाला, धर्म भ्रष्ट झाला. महाराज अक्षरशः नाथांनी असे हात जोडले. हो, त्या रामेश्वरमच्या पिंडीतला माझा ईश्वर मला या गाढवातच दिसला हो, मला इथून पुढे पाऊलच ओढला नाही हो, माझा मी काय करू. आणि आश्चर्य महाराज, त्या गाढवातून पिंड निर्माण झाली, तिथं रामेश्वरमनी दर्शन दिलं. रामेश्वर होऊन भगवंतानी दर्शन माझ्या नाथ बाबाला तिथं दिलं. हे गरीबाचं पोर सगळ्यांना कथा माहित आहे. गरीबाचं पोर हो गोदावरीच्या तटावर वाळू मध्ये पाय पळत होते, फार मोठ्यानं ते विवळत होत, फार आरडाओरडा करत होत. नाथानी धावत जाऊन स्नान करत असताना नाथ धावत जाऊन त्या पोराला उचललं. कुणाचं आहे की काय की ब्राह्मणांनी दुसऱ्याला शिवायचं नाही, आंघोळ केल्यास सोहळ्यात असल्यास कुणाला स्पर्श करायचा नाही, असा काळ होता महाराज. पण अंतकरण कसं होत, दयावंत दयाळू अंतकरण. माझ्या नाथांनी त्या पोराला उचलून कडेवर घेतलं आणि त्याच्या घरी नेऊन सोडलं. लोक म्हणले धर्म बाटवला, लोक म्हणू लागले धर्म बाटवला या नाथांनी. आणि अंतकरण दयाळू आहे, हे संतांचं अंतकरण आहे बाबा. संतांचं अंतकरण दुःखी जीव पाहिला की पुढे जाऊ शकत नाही. शेवटचं एकच बोलून जातो, डॉक्टर साहेब अलीकडची फक्त एक आत्ताची गोष्ट आहे, जवळपास 200 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. आमचे गुरुवर हे सांगतात, सगळ्या संता सगळ्या महंतांची आणि महामंडलेश्वरांची मीटिंग बसली. कुठे? काशीला. काशीला ज्ञानाचं माहेरघर, संस्कृतचं माहेरघर वाराणसी. बैठक बैठक बसली, अनेक धर्म क्षमा शांती सगळ्या व्याख्या लिहून काढून लागले. भारतातले आणि जगातले सगळे पंडित बसले होते. मग म्हणले दया दया, दयेची व्याख्या काय करावी लागेल, दयेची व्याख्या शोधू लागले, शोधू लागले. पण बाजूला एक महाराष्ट्रातून गेलेला आपला भक्त तुकोबारायांच्या गाथेची पारायण करणारा बसला होता. दयेची व्याख्या समर्पक व्याख्याच सापडत नाही हो, तो भक्त म्हणाला शास्त्रीजी मी सांगू का, माझ्या तुकोबारायांची व्याख्या आवडली तर घ्या. हा बोला, सांगा सांगा. काय गोड व्याख्या सांगितली हो त्यांनी, अंगावर शहरे येतात बघा. दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तुलसी बाबा हे गोड व्याख्या सांगतात. तुलसी इस जग आई के कर लीजे दो काम, तुलसी इस जग आई के. तुलसी बाबा गोड गोड बोलतात, अगदी गोड व्याख्या सांगतात. दीन दलित पर दया करो और लेने को हरि नाम. तुलसी इस संसार में पांच रतन है सार,
साधु मिलन और हरी भजन, दया दान उपकार। दया जनचांत करना दया है, तेच दयावंत आहेत, आणि असे दयावंत या जगात धन्य आहेत, म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी। मग महाराज ते इथं कशासाठी येतात? येथे उपकारासाठी। बोलून गेलो मी फक्त उपकार करणे। आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, उपकार करण्यासाठीच येतात। बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या। हे जन हे जग बुडताना ते पाहू शकत नाहीत। डॉक्टर साहेब खरं सांगू, आज जर या कोरोनाच्या महामारीमध्ये अशी दया थोडी तरी आपल्या अंतकरणात निर्माण झाली तर लोक या कोरोनाच्या भीतीपासून फार। तुम्हीच आम्हाला सांगता की आज डॉक्टर पोलीस यांची काय अवस्था आहे, विशेषतः डॉक्टरांची अवस्था तुम्हीच सांगितली आम्हाला की दोन दोन अंगावरून ते कपडे दोन दोन घालावे लागतात, दिवसभर इंटरवेलला सुद्धा जाता येत नाही, दिवस दिवस इंटरवेलला जाता येत नाही, काय खायला घरी आल्याशिवाय मिळत नाही, कारण ते हात वगैरे असे सोडायचेच नसतात। गुरुजी एक सांगू, एका गल्लीत शिवदास महाराजजी, एका गल्लीत जर कोरोनाचा पेशंट असला तर आपण ती गल्ली सोडून देऊन जातो, पण त्या डॉक्टर लोकांनी कसं करावं की त्या डॉक्टरांना तिथं त्यांना जवळ उभारून तपासावं लागतं, जवळ उभारून ट्रीटमेंट करावी लागते। महान कार्य सध्या जर कोणाचं असेल, महाराज डॉक्टर जर सध्या आपल्यासारखे पळून गेले ना, दवाखान्यात कोरोनाचा पेशंट आहे म्हणून पळून जर गेले ना तर तडपून मरतील लोक, तडपडून मरतील लोक। अंतकरणात दया आहे, महान आहेत ते, धन्य आहेत ते सध्याच्या काळात डॉक्टर पोलीस शिक्षक आणि महाराज लोक ही काही कमी नाहीत। महाराज लोक सुद्धा धन्य आहेत की अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना आधार देण्याचं काम या हरिनामाच्या चिंतनाने, नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने हे काम महाराज लोकांचंही चालू आहे। मला आपण आपल्या तुम्ही आम्ही खिळीमिळी या पेजच्या माध्यमातून माझ्या सर्व भाविक भक्तांसमोर, वारकरी संत सज्जनांसमोर येण्याची संधी दिली। आपण अजून एक संकल्प केला, तो मला सकाळी आपण सांगितला की चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबारायांच्या हरिपाठावर आपण प्रवचन मालिका ठेवणार आहात, 27 दिवस 27 अभंगावर चिंतन ठेवणार आहात। फार अतिशय ही गोष्ट अमृत तुल्य आणि सराहनीय आहे। एवढं मोठं काम आपल्याकडून ईश्वरानं करून घ्यावं अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो। आदि माया आदिशक्ती मुक्ताबाईंचे आपण फार मोठे भक्त आहात, हरिभक्त परायण अमोल महाराज असतील, पाटील शिवदास महाराज, आपण आणि आपले सहकारी सर्वजण या पेजवरती ज्यांनी ज्यांनी सेवा केल्या आतापर्यंत त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो। या पेजवरती ज्यांच्या ज्यांच्या सेवा अजून होतील त्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। संतांचं गोड चिंतन करून सेवेला पूर्णविराम देतो। ज्ञानदेव तुकाराम, 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 पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। पुनश्च एकदा सर्व संत मायबापांच्या चरणावर या कोरोनामध्ये या महामारीमध्ये एकमेकांना सगळ्यांनी सहकार्य करावं, आपल्यातील गरीब आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या वारकऱ्यांना आपल्या परीनं आपल्या जवळपासच्या वारकऱ्यांना धनधान्याची अथवा काही आर्थिक मदत लागली तर करावी, यापेक्षा मोठं पुण्य सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलंही नाही। परमात्मा मिळवायचा असेल तर जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा।
देव तेथेची जाणावा असे संत परोपकारासाठी इथे येत असतात आणि मग लटिके वचन खोट बोलतच नाहीत, आम्ही खोट बोलल्याशिवाय राहतच नाही। देही उदासीन, आम्हाला सगळं काही देहाचं पडलेलं असतं, आम्हाला आमच्यावर कुठली गोष्ट आली की आम्ही बाजूला सरकतो, पण संत देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव हाच लोकांचं कार्य करताना स्वतःचा प्राण गेला तरी चालतो म्हणून ते धन्य आहेत। आणि मग मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव कोटी, सगळ्यांची अपराध पोटात घेऊन जगावर उपकारच करतात हे संत असतात। मधुरावाणी तैसे साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारख्या शब्दांनी जगाला निवितात शांत करतात। 5-10 मिनिट आपले आपला वेळ जास्त घेतला त्यासाठी क्षमा मागतो, बोलण्याच्या ओघामध्ये थोडा वेळ झाला असो। आपण सर्व संत मायबापाने या माध्यमातून या पेजच्या माध्यमातून मला आशीर्वाद द्या, बाकी काही मागणी नाही आपल्याकडे, पोटापुरते देईगा विठ्ठला देवा, लई नाही मागणे, तुम्हा संत मायबापांचा आशीर्वाद या संत सेवकावर असावा एवढीच परमात्म्याकडे मागणी करतो। आणि पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठाला 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 पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु संत तुकाराम महाराज की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे वंदे राम कृष्ण।